भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेकोली दुर्गापूर येथील सभागृहात भारतीय मजदूर संघाच्या 17व्या जिल्हा अधिवेशनाचं उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मंचावर भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश मुंजे, विदर्भ अध्यक्ष रमेश बल्लेवार, कार्याध्यक्ष अशोक भूताळ, संघटन मंत्री रमेश पाटील, विदर्भ उपाध्यक्ष बंडीवार, जिल्हा महामंत्री हेमराज गेडे, मनपा सदस्य सुभाष कासनगोटुवार, प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचा संकल्प केला आहे आणि हे करत असताना कामगार क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे मी सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून लढा दिलाय. मंत्री असताना कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतले. पेपर मिल, सिद्धबली, गोपाणी या उद्योगातील कामगारांना किमान वेतनाच्या प्रश्नांबाबत आपण आंदोलनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून कामगारांना न्याय मिळवून देऊ. भारतीय मजदूर संघ ही या जिल्ह्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून पुढे यावी. या दृष्टीने मी स्वतः महिन्यातून एक दिवस भारतीय मजदूर संघाला देणार असल्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. की नारे देत असताना भारत माता की जय, वंदे मातरम हे नारे प्रामुख्याने या ठिकाणी दिले जात होते आणि यासोबतच राष्ट्रहित में करेंगे काम हाही नारा या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन एक सुरामध्ये देत होता. या संघटनेचं वैशिष्ट्यच हे आहे की पहिले देश फिर संघटना और बाद में मैं. पहिल्यांदा देशाचा विचार आणि सुदैवानी 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होणार आहे. हे 75 वर्ष पूर्ण होत असताना माननीय मोदीजींनी हाच संदेश दिला की प्रत्येक क्षेत्रामध्ये चिंतन झालं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अजून आपल्याला कुठे कुठं जायचं आहे या संदर्भामध्ये योजना तयार झाली पाहिजे. जेव्हा 75 वर्ष पूर्ण होईल तेव्हा देशाचे विभिन्न प्रगतीमध्ये योगदान देणारे विभाग लोक यांचे प्रश्न जर जैसे थे राहील तर स्वातंत्र्याचा आनंद त्यांनाही घेता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे दुसरं वैशिष्ट्य कामगारांचं आहे, आज जात धर्म असा हातात जहर घेऊन फिरणारे अनेक संघटना काम करत आहे. अशा वातावरणात एक अशी संघटना कामगारांची आहे की ज्यांचा धर्म आणि जात ही त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि सोबत राष्ट्रहित. आपण अनेक प्रश्न मांडलेत. या अगोदर जे जे प्रश्न मला सोडवता आले ते मी सोडवली. मला आठवतं की मिश्राजी आले, नगरपालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग द्यायचं होतं. प्रस्ताव आला 7व्या वेतन आयोगाचा की नगरपालिकेने आपल्या आमदानी म्हणून आपल्या उत्पन्नातून 7वा वेतन आयोग द्यावं. आणि मला याची जाणीव होती की स्वतःच्या उत्पन्नातून या महाराष्ट्रातल्या बोटावर मोजणे इतक्याच नगरपालिका असतील की ज्या 7वा वेतन आयोग देऊ शकेल. बाकी नगरपालिका तर वेतन आयोग तर सोडा, नियमित पगार देऊ शकत नाही. आणि म्हणून मी निर्णय केला, मंत्रिमंडळात जाऊन निर्णय केला की सारे नगरपालिका कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या तिजोरीतून अनुदान स्वरूपामध्ये 409 कोटी रुपये वाढवून दिले आणि नगरपालिकांना अनुदान दिला. भारतीय मजदूर संघाचं हे मोठं यश आहे. मला आठवतं की चंद्रपूर नगरपालिकेमध्ये भारतीय मजदूर संघाने प्रयत्न केला आणि त्या काळी 606 कर्मचारी आपण स्थायी केले. आताही चंद्रपूर महानगरपालिकेचा 7 पे कमिशनचा प्रस्ताव आहे. मी कालही नामदेव प्रदीप पाटील यांना सांगितलं, चिंता करू नका, 7 पे कमिशनचा मी प्रयत्न करतोय, शक्यतोवर याच आठवड्यात आपण
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सेवन पेचा ऑर्डर काढू, फक्त हे पैसे घरी द्या, दुसरीकडे वापरू नका, एवढंच मी त्याला सांगितलं. या अधिवेशनाला भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.